राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाहीये, आरोप प्रत्यारोप होत आहेत। याच दरम्यान शिवसेनेचे नेते त्या सगळ्यावर आरोप प्रत्यारोप करतायत। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे। या सगळ्या मागचं नेमकं राजकारण काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। आधी गजानन कीर्तिकरांची भेट, मग लीलाधर डाके आणि आता मनोहर जोशी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीचा धडाका लावला आहे। मात्र मुख्यमंत्र्यांचं हे भेटसत्र शिवसेनेच्या गोटात चिंता वाढवणार आहे। त्यामागचं कारण म्हणजे लीलाधर डाके आणि मनोहर जोशी हे दोन्ही नेते शिवसेना पक्ष संघटनेच्या कार्यकारी मंडळात पदाधिकारी आहेत आणि त्यामुळेच या भेटीला वेगळं महत्त्व आलंय। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय लीलाधर डाके साहेब यांच्या प्रकृतीची तब्येतीची विचारपूस करायला मी त्यांना भेटायला आलो आहे, सदिच्छा भेट घ्यायला आलेलो आहे। लीलाधर डाके साहेबांचं योगदान शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी खूप मी जवळून पाहिलेलं आहे। शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर शिंदे गटानं थेट शिवसेना पक्ष संघटनेवर दावा केलाय। तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावं म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिलंय। मात्र ते प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचलंय। त्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून पक्ष संघटनेच्या कार्यकारी मंडळातील जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनुसार उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत, तर पक्षनेत्यामध्ये आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि लीलाधर डाके अशा एकूण 9 नेत्यांचा समावेश आहे। त्यापैकी रामदास कदम यांनी नुकतंच पक्षनेते पदाचा राजीनामा देत शिंदे गटाची वाट धरली। मात्र नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे। त्यामध्ये शिंदे यांनी स्वतःला शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून जाहीर केले। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे भेटसत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।